जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल RC क्रिएशन्सला। तर भाऊंना, आता जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे। इंटरेस्टिंग का होणार आहे हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये माहितीच पडणार आहे। तर भाऊंना, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मकर संक्रांतीचा शुभेच्छा देणारा स्टेटस व्हिडिओ कशाप्रकारे बनवू शकता। तर भाऊंना, सर्वात आधी आपण या व्हिडिओचा एक प्रिव्ह्यू बघून घेऊ। तर भाऊंनो, जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा शुभेच्छा देणारा मकर संक्रांतीचा स्टेटस व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि विना स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट पण करायची आहे भाऊंनो, की जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका यार, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग आणि कडक व्हिडिओ एडिटिंग आपल्या चॅनलला मिळत राहतील। ओके, तर चला भाऊंनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर भाऊंनो, अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं। ओके, तर हा स्टेटस व्हिडिओ भाऊंनो आपण अलाइट मोशनमध्ये न बनवता काइन मास्टरमध्ये बनवून बघू। तर भाऊंनो, जर तुम्हाला अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी जर तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे ज्याचं नाव आहे काइन मास्टर। जर तुमच्याजवळ हा ॲप नसेल तर डिस्क्रिप्शनला विदाऊट वॉटरमार्कवाल्या काइन मास्टरची डाउनलोड लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ॲपला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर आता इथं जो प्लसवाला आयकॉन आहे या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला 1:1 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊंनो, इथं मी खूप दिवसानंतर काइन मास्टरमध्ये व्हिडिओ बनवत आहे, तर काही चुका झाल्या तर लहान भाऊ किंवा मोठा भाऊ समजून ॲडजस्ट करून घ्यायचा। ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला इथं काय करायचं भाऊंनो, इथं बॅकग्राऊंडमध्ये जायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं। ठीक आहे, ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट झाल्यानंतर आता या ब्लॅक बॅकग्राऊंडला तुम्हाला 30 सेकंदपर्यंत किंवा जेवढ्या सेकंदचा तुम्ही तुमचा स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात तेवढ्या सेकंदपर्यंत लांबून घ्यायचा। ठीक आहे, हे झाल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि इथं सर्वात आधी आपला जो सॉन्ग आहे ज्या सॉन्गवर तुम्ही तुमचा स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात तो सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर सॉन्ग ॲड करण्यासाठी इथं जो बाजूला ऑडिओचा ऑप्शन आहे या ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे। आपण इथं मकर संक्रांतीसाठी व्हिडिओ बनवत आहे तर मकर संक्रांतीचा मी सॉन्ग ॲड करून घेतो। ठीक आहे, सॉन्ग ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं म्हणून एक वेळा हा सॉन्ग ऐकून घ्यायचा आहे आणि या सॉन्गमध्ये एक बीट आहे तर ती बीट तुम्हाला मार्क करून घ्यायची आहे। तर चला सर्वात आधी मी हा सॉन्ग एक वेळा ऐकून घेतो। ओके, तर बघा भाऊंनो, आपल्या ज्या सॉन्गची बीट्स आहे ती बीट्स इथं 10.800 सेकंदला हिट करायचं, तर या सेकंदला तुम्हाला येऊन जायचं आहे। आणि जर तुम्हाला बीट मार्क करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे 10.800 सेकंदला तुमची बीट मार्क करू शकता। तर बीट मार्क करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या पॉईंटवर येऊन जायचं आहे जिथं तुमची बीट हिट करणार आहे आणि वर जी ऑरेंज पट्टी दिसत आहे त्या ऑरेंज पट्टीवर एक वेळा टॅप करून द्यायचं आहे, जेणेकरून तुमची जी बीट आहे ती बीट इथं मार्क केल्या जाईल। ओके, तर आता तुम्हाला काय करायचं, एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि इथं एक मकर संक्रांतीची टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे। तर ती टेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी इथं तुम्हाला लेअरवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, नंतर इथून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून ती टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे। या टेक्स्ट PNG डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com मिळून जाईल। तुम्ही गुगलला जाऊनसुद्धा सर्च करू शकता आणि सोबतच डिस्क्रिप्शनलासुद्धा लिंक दिलेली आहे, तर तिथूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ही टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे आणि या टेक्स्ट PNG साईज तुमच्या हिशोबानं तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची। ठीक आहे, तर टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, ही जी टेक्स्ट PNG लेअर आहे या लेअरला तुम्हाला अशा प्रकारे लांबून घ्यायचं आहे आणि आपण जिथून बीट मार्क केले त्या बीट मार्क केल्यानंतरचा जो या PNG एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक काइट PNG ॲड करून घ्यायची आहे। तर ती PNG ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला लेअरवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, नंतर इथं मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून काइट PNG ची जी PNG आहे ती PNG ॲड करून घ्यायची आहे।
ई पी एन जी ऍड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं बनून, आता जो तुम्हाला रेड ॲरो दाखवत आहे त्या थ्री डॉट वर क्लिक करायचा आणि तुमचं सेंड बॅकवर्डचा ऑप्शन आहे हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. यामुळे काय होईल बनून, आपली जी काईट पी एन जी ती काईट पी एन जी आपल्या टेक्स्ट पी एन जीच्या मागे चालली जाईल. ठीक आहे, ओके. तर आता तुम्हाला काय करायचं बनून, ही जी काईट पी एन जी या काईट पी एन जीची साईज वगैरे अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे आणि या काईट पी एन जीला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, ॲडजस्ट झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या काईट पी एन जीला एक ॲनिमेशन अप्लाय करायचा बनून. तर तो ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी इथं जो ओवरलेचा ऑप्शन आहे, ओवरले ॲनिमेशनचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला फ्लोटिंगचा ॲनिमेशन तुम्हाला या काईट पी एन जीला देऊन द्यायचा. ठीक आहे, ओवरले ॲनिमेशन अप्लाय वगैरे झाल्यानंतर आता या काईट पी एन जीची जी लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे लांबून घ्यायचं आहे आणि आपल्या बीटनंतरचा या लेअरचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा. ठीक आहे, आता यानंतर पुन्हा तुम्हाला सुरुवातीला यायचा आणि इथे एक ओवरलेवाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर चला मी लवकर लवकर तो ओवरलेवाला व्हिडिओ ॲड करून घेतो. अशा प्रकारचा हा ओवरलेवाला व्हिडिओ आहे बनवून, तर हा ओवरलेवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओवरलेवाला व्हिडिओ ॲड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या व्हिडिओला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. तर फुल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी इथं जो बॉक्सचा ऑप्शन आहे या बॉक्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर जर तुम्ही इथं खाली आल बनवून, तर तुम्हाला इथं एक ब्लेंडिंगचा ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्क्रीनवाला इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे, स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर आता जर भाऊनो तुमचे जे टेक्स्ट पी एन जी आहे ते टेक्स्ट पी एन जी एकदम चांगल्या प्रकारे दिसून येत नसेल, तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा जो रेड ॲरो दाखवत आहे त्या थ्री डॉटवर क्लिक करायचा आहे आणि इथून जो सेंड टू बॅकचा ऑप्शन आहे हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होईल, आपला जो ओवरले व्हिडिओ आहे तो ओवरले व्हिडिओ एकदम मागं चालला जाईल आणि आपला टेक्स्ट पी एन जी आहे त्या टेक्स्ट पी एन जी एकदम क्लिअर दिसायला लागेल. ठीक आहे, आता हे सर्व झाल्यानंतर या ओवरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्टसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथून कट करून घ्यायचा आहे. ओके, तर हे सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं म्हणून, आपण जिथं आपली बीट मार्क केली आहे त्या बीटपासून एक तुम्हाला मकर संक्रांतीचा व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची आहे. तर ती व्हिडिओ क्लिप ॲड करण्यासाठी पूर्ण तुम्हाला लेअरवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथून ती व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारची ही व्हिडिओ क्लिप आहे म्हणून, या व्हिडिओ क्लिपची डाउनलोडिंगसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटलासुद्धा मिळून जाईल आणि जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन कराल तर त्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप आणि बाकीचे सर्व मटेरियल मिळून जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला सुद्धा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर आता या व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे म्हणजे आपला जो सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे. कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आता काय करायचं म्हणून, हा जो व्हिडिओ आपण सध्या ॲड केला आहे या व्हिडिओला सुद्धा तुम्हाला एक ओवरले ॲनिमेशन अप्लाय करायचा आहे. तर तो ओवरले ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्या ओवरले व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे त्या ओवरले व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला इथं ओवरले ॲनिमेशनवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथून जो फ्लिकरचा ऑप्शन आहे म्हणजे फ्लिकरचा ॲनिमेशन आहे, हा फ्लिकरचा ॲनिमेशन आपल्या व्हिडिओला अप्लाय करून टाकायचा. ठीक आहे, आता हे सर्व झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला आपली जी बीट मार्क केली आहे त्या बीट मार्कवर येऊन जायचं आहे आणि इथं एक शॅडो पी एन जी म्हणजे ब्लॅक शॅडो पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. तर चला मी ती पी एन जी लवकर लवकर ॲड करून घेतो. अशा प्रकारची ही पी एन जी बनवून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी मी थोडंसं समोर घेऊन घेतो. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही ब्लॅक शॅडो पी एन जी आहे. तर ही पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची. ओके, इथं ठीक आहे. ओके, तर इथं थोडीशी चांगल्या प्रकारे आपली शॅडो पी एन जी दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही शॅडो पी एन जी ॲड करून घ्यायची आहे आणि या शॅडो पी एन जीची साईज तुमच्या हिशोबानं अशा प्रकारे वाढून घ्यायची, म्हणजे तुम्हाला केवढा ब्लॅक इफेक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिजे, किती डार्क इफेक्ट पाहिजे, हे सर्व सोयीनुसार तुम्हाला ही पी एन जीची जी साईज आहे ती साईज वाढून घ्यायची आहे. आणि भाऊनो, जर तरीसुद्धा तुम्हाला एवढा डार्क इफेक्ट नको आहे तर तुम्हाला काय करायचं, थोडंसं खाली यायचं आहे, इथं तुम्हाला एक अल्फा ओपेसिटीचा ऑप्शन मिळेल. तर या अल्फा ओपेसिटीमधून जाऊन तुम्हाला या ब्लॅक शॅडो पी एन जीची जी ओपेसिटी आहे ती ओपेसिटी कमी करून घ्यायची. मी इथं 80% या पी एन जीची ओपेसिटी सेट करून घेतो. ठीक आहे, यानंतर पुन्हा काय करायचं, ही जे लेअर आपण ॲड केली आहे या लेअरला तुम्हाला पुन्हा एकदम लास्टपर्यंत लांबून घ्यायचं. मी थोडंसं जास्त लांबून घेतो, नंतर मी याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घेईल. ठीक आहे, आता यानंतर पुन्हा आपल्या जी बीट मार्कची पोझिशन आहे या पोझिशनला यायचं आहे आणि पुन्हा आपण जी सुरुवातीला मकर संक्रांतीची टेक्स्ट पी एन जी ॲड केली होती ही पी एन जी पुन्हा तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची. तर चला मी ती पी एन जी पुन्हा इथं ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर याची साईज वगैरे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे साईज वगैरे तुमच्या हिशोबानं सेट करायची आहे. जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता आणि वाढवायची असेल तर वाढवू शकता. ठीक आहे, तर मी इथं एवढीच साईज ठेवतो. साईज वगैरे ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या टेक्स्ट पी एन जीला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं ॲडजस्ट झाल्यानंतर पुन्हा या लेअरला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचा आहे.
आता हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे एक काइट पीएनजी ऍड करून घ्यायची. अशा प्रकारे काइट पीएनजी ऍड केल्यानंतर या काइट पीएनजीची साईज वगैरे तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घ्यायची आहे. आणि या पीएनजीला सुद्धा आपली जी टेक्स पीएनजी आहे त्या टेक्स पीएनजीच्या मागं अशा प्रकारे सेट करायची आहे. पहिले तुम्हाला साईज वगैरे ऍडजस्ट करून घ्यायची आहे. साईज वगैरे ऍडजस्ट झाल्यानंतर पोझिशन ऍडजस्ट करायची आहे. आणि पुन्हा जो थ्री डॉट आहे जो रेड एरो दाखवतो आहे त्या थ्री डॉटवर क्लिक करून तुम्हाला सेंड बॅकवर्डचा ऑप्शन निवडून घ्यायचा अशा प्रकारे, ठीक आहे. जेणेकरून आपली जी टेक्स पीएनजी आहे आणि काइट पीएनजी आहे ती एकदम बराबर चांगल्या प्रकारे ऍडजस्ट होऊन जाईल. ओके, तर काइट पीएनजी आणि टेक्स पीएनजी वगैरे ऍडजस्ट झाल्यानंतर ही जी काइट पीएनजीची लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचा आहे. ओके, तर भाऊनू इथं जो आपला स्टेटस व्हिडिओ आहे तो स्टेटस व्हिडिओ लगभग बनवून रेडी आहे. फक्त एक लास्ट गोष्ट राहिली आहे ती म्हणजे आपली आहे स्क्वेअर बॉर्डर. तर स्क्वेअर बॉर्डर ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि इथून स्क्वेअर बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे अशा प्रकारे. ओके, तर स्क्वेअर बॉर्डर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या स्क्वेअर बॉर्डरला अशा प्रकारे आपल्या फुलस्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आणि फुलस्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर या स्क्वेअर बॉर्डरची जी लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचं आहे. आणि आता भाऊनू जे आपण लेअर सोडल्या होत्या ज्यांचं एक्स्ट्रा पार्ट आपण कट केलेले नाही आहेत ते एक्स्ट्रा पार्टसुद्धा तुम्हाला इथून अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. तर चला भाऊनू इथं लास्ट पार्टसुद्धा आपण कट केला आहे. ओके, तर भाऊनू इथं आपला जो स्टेटस व्हिडिओ आहे तो स्टेटस व्हिडिओ बनवून रेडी आहे. मी एक वेळा तुम्हाला प्ले करून दाखवून देतो. ओके, तर भाऊंनो आता तुम्हाला या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि भाऊंनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, मी ट्राय करेल तुमच्या कमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा. ओके, तर चला भाऊंनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.